आणि नमस्कार मित्रांनो, मी महाजन गुरुजी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी जी आपण गणपतीची पार्थिव पूजा करत असतो, ही पूजा कशी करावी, प्रत्यक्ष पूजेला आरंभ करण्यापूर्वी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे, तसंच पूजनाची पूर्वतयारी काय करावी लागणार आहे हे आपण समजून घेऊया. आपल्याला पूजनासाठी लागेल हळद, कुंकू, गुलाल, रांगोळी, फुलं, दुर्वा, तुळशी, बेल, विड्याची पानं, गूळ, खोबरे, पंचामृत, ज्यामध्ये दही, दूध, तूप, मध आणि साखर या पाचही गोष्टी एकत्र केलेल्या असतात. देवासाठी शेंदूर, गंध, जानवी जोड, कापूर, उदबत्ती किंवा पवित्र धूप, श्रीफळ, खारीक, बदाम, फळं, पूजनासाठी दक्षिणा, गणपतीला आवडणारी फुलं थोडक्यात सांगून ठेवतो, लाल कमळ, मंदार, चाफा, केवडा, गोकर्ण, जाई, जास्वंद, शेवंती, गुलाब, पारिजातक, गणपतीसाठी आपण ज्या पत्री वापरणार आहोत, या 21 प्रकारची वेगवेगळ्या झाडाची पानं असतात त्याला पत्री म्हणतात. त्यामध्ये मोगरी, माका, बेलाचं पान, दुर्वा, बोरीचे पान, धोत्रा, तुळस, शमी, आघाडा, डोरली, कन्हेराची पानं, रुई, अर्जुन, सादडा, विष्णुक्रांता, डाळिंबीची पानं, देवदार, मरवा, पिंपळ, जाई, केवडा, अगस्तीपत्र, या 21 पत्रांमध्ये, झाडांच्या पानामध्ये जर आपल्याला पत्री उपलब्ध नसतील तर त्याऐवजी आपण प्रत्येक ठिकाणी त्या पानांचं नाव घेऊन किंवा मंत्र घेऊन दुर्वा अर्पण करू शकतो. पूजनाची तयारी आपल्याला बघायची आहे. सुंदर असं मखर सजवून ठेवावं, त्या मखरावरती देवाची मूर्ती स्थापन करावी. या मूर्तीवरती लाल वस्त्राने किंवा चुनरी असेल, ओढणी असेल, नवीन वस्त्र असेल, त्याने मूर्ती व्यवस्थित झाकून ठेवावी. मूर्तीच्या उजव्या बाजूला दिव्याची, अखंड दीपाची व्यवस्था करावी. देवासमोर समई आपण लावू शकता. अक्षदांनी भरलेलं एक तामण घ्यावं, त्यावरती आपण कलश ठेवावा, किंवा तांदळाचं अष्टदल तयार करून त्यावरती आपण कलश स्थापन करावा. त्या कलशाच्या आतमध्ये पाणी भरावं, सुटे पैसे आपण टाकावेत, हळद त्यामध्ये टाकावी, अक्षदा टाकाव्यात, कुंकू टाकावं, दुर्वापत्र टाकावेत. 5 प्रकारच्या झाडांची पल्लव पानं जर मिळाली तर ती घालावीत, नाही मिळाल्यास आपण त्या ठिकाणी आंब्याची पानं अर्पण करू शकतो. श्रीफळ ठेवावं, कलशाच्या गळ्याला धागा बांधून घ्यावा आणि कलशाला स्वस्तिक काढावं, किंवा कलशाच्या चारही बाजूंना चंदनाचा लेप करावा, चंदनाचा टिका लावून घ्यावा. देवाच्या समोर 5 विड्याची पानं ठेवावीत, त्या पानावरती सुपारी ठेवावी, अक्रोड ठेवावेत, बदाम ठेवावे, सुटे पैसे ठेवावेत, हळकुंड ठेवावे, अशा पद्धतीने 5 पानं तयार करून घ्यावीत. देवाच्या समोर फळं ठेवावीत, देवाचा नैवेद्य तयार करून ठेवावा, स्वच्छ आणि शुद्ध धूप देवाच्या समोर लावलेला असावा. दिवा प्रज्वलित करून आपण आपल्या घरातल्या इष्टदेवतांना नमस्कार करून घरच्या देवांना हळद कुंकू वाहून देवापुढे एक विडा, सुट्टे पैसे, एक श्रीफळ, सुपारी किंवा जे उपलब्ध असेल ते फळ ठेवावं, घरच्या देवांना नमस्कार करावा, आपल्या घरातल्या मोठ्या मंडळींना नमस्कार करावा. सर्वप्रथम आपण आपल्या समोर जी तयारी आहे ती पाहून घेऊया. आपण आसन घेऊन बसावं किंवा आपण उभा राहून पूजा करत असाल तर मूर्ती वरती असेल तर आपण उभा राहून पूजा जरी करत असाल तरीही पायाखाली आसन किंवा पाट घ्यावा. आपल्या समोरच्या दिशेमध्ये एक पाणी सोडण्यासाठी तामण असावं, पळी असावी, पंचपात्र असावं, कलश असावा. अशा पद्धतीने आपण पूजनाची समोरची तयारी करून घ्यावी आणि पूजा आरंभ करावी. हाताखाली आपण जो कलश पूजनासाठी घेतला आहे त्या कलशामध्ये एक फूल बुडवून त्यातलं पाणी संपूर्ण पूजाद्रव्यावरती प्रोक्षण करून घ्यावं. त्यावेळी पुढील मंत्र म्हटला जाईल, त्या मंत्राचं आपण श्रवण करावं. ओम पवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो विवा
यस्मरेहित पुंडरीकाक्षम सभाह्यभ्यंतरम शुचिः। हा पूजा द्रव्याचा पवित्र करण्याचा मंत्र आहे। त्यानंतर यजमान स्वतः असतील, त्यांनी चंदन स्वतःच्या कपाळी लावून घ्यावं, आणि सपत्निक जर आपण पूजनाला असाल तर सौभाग्यवतींनी सुद्धा हळद कुंकू स्वतःला लावून घ्यावं। स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पोखा विश्ववीदा स्वस्ति नस्तारक्षो वरिष्ठ नेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु देहि सौभाग्यम आरोग्यम देहि देवी परमं सुखम रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। स्वतःला आणि सौभाग्यवतींना हळद कुंकू आणि चंदन लावल्याच्या नंतर आपण आता आचमन करायचं आहे। आचमन करत असताना पळी आपल्या डाव्या हातामध्ये घ्या, पूर्ण पाण्याने भरून घ्या आणि तीन वेळेला एक एक मंत्राने आपल्याला पाणी प्यायचं आहे, आणि चौथ्या वेळेला समोर देवाच्या समोर जे आपण तामण ठेवलं आहे त्या तामणामध्ये आपल्याला पाणी सोडून द्यायचं आहे। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदेति हस्तौ प्रक्षाल्य। चौथ्या वेळेला पाणी तामणामध्ये सोडून द्या आणि पुढील मंत्रांचं आपण श्रवण करा। ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षनाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेन्द्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्ण परमात्मने नमो नमः। आता आपल्याला पुन्हा एकदा उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे। पळी डाव्या हातामध्ये ठेवा, उजव्या हातात पाणी भरून घ्या। सौभाग्यवतीसह उभे असाल तर सौभाग्यवतींनी पतीच्या हाताला हात लावायचा आहे। प्रणवस्य परब्रह्म ऋषि परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः। आपल्याला आता प्राणायाम करून घ्यायचा आहे। यासाठी पाणी हातातलं तामणामध्ये सोडून द्या। प्राणायाम करायचा आहे। प्राणायाम विधी आपण व्यवस्थितरित्या समजून घ्या। सुरुवातीला उजव्या नाकपुडीला आपल्याला श्वास आत घ्यायचा आहे। श्वास थोडा वेळ होल्ड करायचा आहे। नंतर डाव्या नाकपुडीतून श्वास बाहेर सोडायचा आहे। डाव्या नाकपुडीतून परत श्वास आत घ्यायचा आहे, तो आता आतमध्ये होल्ड करायचा आहे, आणि उजव्या नाकपुडीतून सोडायचा आहे। याला एक प्राणायाम असं म्हटलं जातं। आपण प्राणायाम करावा। मंत्र पुढील प्रमाणे आहेत। ओम भूः, ओम भुवः, ओम स्वाहः, ओम महः, ओम जनः, ओम तपः, ओम सत्यम, ओम वापो ज्योतिरसोमृतम ब्रह्म भूर्भुवस्वरोम। आपल्या नाकाला आणि कानाला स्पर्श झालेला हात आहे, तो आता धुवून टाकायचा आहे। 11 वेळेला नमस्कार करून घ्यायचा आहे। श्रीमद महागणाधिपतये नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, मातृपितृभ्यां नमः, श्रीलक्ष्मीनारायणाभ्यां नमः, ओम सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः, ओम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः, एतत् कर्म प्रधान श्रीवरद विनायकाय नमो नमः। पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्तु भवन्तो ब्रुवन्तो, पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्तु। आता आपण गणपतीची प्रार्थना करायची आहे। गणपतीचं स्मरण करायचं आहे। याला मंगलाचरण असं म्हटलं जातं। श्री गणेशाय नमः, श्री गुरुभ्यो नमः, सगयति सिंहरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणम् वासरमणिरिव तमसाम् राशिन्नाशयति विघ्नानाम् सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः द्वादशैतानि नामानि
यपडे श्रुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संगणे चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्राम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्तये व्यासं वसिष्ठरक्तारं शक्ते पौत्रमकल्मषम् पराशरात्मनं वन्दे शुकतातं तपोनिधिम् व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः अचतुरपदनो ब्रह्म त्रिबाहुरपरो हरिः आता आपल्याला मंगलाचरण झाल्याच्या नंतर पूजनाचा मुख्य संकल्प करायचा आहे. जर एकटे यजमान असतील तर त्यांनी उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, एक सुपारी घ्यायची आहे, सुट्टे पैसे घ्यायचे आहेत. जर सपत्नीक बसलेले असेल यजमान पत्नीने हाताला हात लावून ठेवायचा आहे. पूजनाचा मुख्य संकल्प पुढील प्रमाणे आहे. अथ प्रधान संकल्प विष्णुर विष्णुर विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञः प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीयपरार्धे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे कलिप्रथमचरणे भारतवर्षे भरतखण्डे जम्बुद्वीपे दण्डकारण्यदेशे गोदावर्यां दक्षिणोत्तरे श्रीमच्छालिवाहनशके प्लवनां संवत्सरे रवि दक्षिणायने वर्षा ऋतु मंगलप्रदमासोत्तमे मासे भाद्रपदमासे शुभे शुक्ले पक्षे आद्याय च चतुर्थीयां शुभ पुण्यतिथौ वासरस्थवासराः भृगुदिवसवासरे दिवसनक्षत्रञ्च वर्तमाने चित्रासमन्वित स्वातिदिवसनक्षत्रे ब्रह्मायोगे वनिजसमन्वित भवकरणे तुलाराशिस्थिते वर्तमाने चंद्रे सिंहराशिस्थिते सूर्ये कुंभराशिस्थिते देवराज गुरु शेषेशो ग्रहेशो यथायथं राशिस्थानानि स्थितेषु सत्सु एवं गुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ आदो यजमानस्य कुलगोत्रोच्चारः. मित्रांनो, आता आपल्याला आपल्या गोत्राचा उच्चार करून घ्यायचा आहे. जर आपल्याला गोत्र माहीत नसेल तर आपण कश्यप असं बोलायचं आहे, स्वतःचं नाव घ्यायचं आहे. हातामध्ये पाणी ठेवलेलं आहे त्या स्थितीमध्ये आपण स्वतःचं नाव घ्या, आपल्या धर्मपत्नींचं नाव घ्या आणि मी जे बोलेल माझ्या मागे मागे आपल्याला बोलायचं आहे. हा आपल्या पूजनाचा मुख्य संकल्प होत आहे. मम आत्मनाः श्रुती स्मृती पुराणोक्त वेदोक्त कल्पोक्त शास्त्रोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थं श्री परमेश्वर प्रीत्यर्थे अस्माकं सकल कुटुंबानां सहपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेमस्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं समस्त मंगल अवाप्ति करणार्थं प्रतिवार्षिक विहित पार्थिव सिद्धिविनायक देवता तृत्यर्थं यथाज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्यैः समन्वित प्राणप्रतिष्ठा पूर्वकं ध्यान अवाहनादि षोडशोपचार पूजनादि विहित आरार्तिक्य पर्यंतं कर्मोहं करिष्ये. आता पाणी आपण तामणामध्ये सोडायचं आहे. परत एकदा एक पळीभर पाणी हातामध्ये घ्या आणि पुन्हा एकदा तामणामध्ये सोडून द्या. बाजूला नॅपकिन ठेवला असेल हात साफ करून घ्या. तत्रा तो निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपती सुरणहं करिष्ये. गणपतीची प्रार्थना करायची आहे. हातामध्ये फूल घ्या, ते फूल अक्षदामध्ये बुडवा, हळद कुंकवामध्ये बुडवा आणि ते फूल गणपतीच्या चरणावरती स्थापन करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव
सर्वकारेषु सर्वदा विघ्नहर्ता महामंगलमूर्तये नमः। आरंभकरणार्थे गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि। यानंतर आपल्याला आपल्या आसनावरती आपण उभे आहोत किंवा बसलेले आहोत त्या आसनाची पूजा करायची आहे। या आसनाच्या खाली आपण एक फूल ठेवा किंवा दुर्वा ठेवा। आसनाला दोन्ही हाताने नमस्कार करा। ओम पृथ्वीत्वया धृता लोका देवित्वं विष्णुना धृता त्वंच धारय माम देवी पवित्रं कुरु शासनम। अक्षदा हातामध्ये घ्यायच्या आहेत, ह्या अक्षदा सिद्ध करून घ्यायच्या आहेत आणि त्या अक्षदा सर्व दिशांना अर्पण करायच्या आहेत। पूर्व दिशेपासून आरंभ करून प्रत्येक दिशेला खालील मंत्राने आपल्याला अक्षदा अर्पण करायच्या आहेत। याने दिशांची शुद्धी होते। याला दिग्रक्षण, दिग अर्थात दिशा, रक्षण म्हणजे वाईट शक्तींपासून दिशांचं रक्षण करायचं आहे। दिग्रक्षण असा विधी म्हटलं जातं। आपण तयारी करून सर्व दिशेला अक्षदा आता अर्पण करायचे आहेत। अपक्रामंत भूतानी पिशाच्या सर्वतो दिशं सर्वेषां विरोधेना पूजा कर्म समारभेत। यदत्र संस्थितं भूतं जानमात्रश्च सर्वदा आनन्तक्वातु तत्सर्वं यत्रत्रं तत्र गच्छतु। भूतानि राक्षसा वापि त्रिगिष्टन्ति केचन ते सर्वे प्रतिगच्छन्तो कर्मेदं विधिपूर्वकम्। सर्व दिशेला अक्षदा वाहिल्याच्या नंतर आपल्याला आपल्या भूमीवरती डाव्या पायाची टाच 3 वेळेस आपटायची आहे आणि त्यानंतर भूमीला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे। वाईट शक्ती जमिनीच्या आतून पण बाहेर निघून जाव्यात हा यामागील भाव आहे। गंधाक्षत फूल जमिनीला व्हायचं आहे। समुद्र वसने देवी पर्वत स्थलमंडले विष्णुवत्ने नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वमे। डोळ्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं फुलाने पाणी सर्वत्र प्रोक्षण करून घ्यायचं आहे। स्वतःवरती सुद्धा प्रोक्षण करून घ्यायचं आहे। अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो वा यस्मरहित पुंडरी काक्षं सभायभ्यंतरं शुचे। आपल्या पूजनासाठी जो कलश आपण डाव्या बाजूला घेतलेला आहे त्या कलशाला गंधाक्षत फुलं व्हावीत। 4 दिशेला गंध लावून घ्यावं आणि नमस्कार करायचा आहे। कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रिताः मूले तत्र सितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृताः कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तदीपा वसुन्धरा ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो अथर्वणा अङ्गे च सहिता सर्वे कलशान्दु समाश्रिताः अत्र गायत्री सावित्री शान्तिपुष्टीकरितथा आयं तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकाः गङ्गे च मुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलस्मिन् सन्निधिं कुरो। कलशाय नमः वरुणाय नमः सकलोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पाणि समर्पयामि। गणपतीच्या डाव्या बाजूला जो आपण कलश स्थापन केला आहे त्या कलशाचीही आपल्याला प्रार्थना आणि पूजा करून घ्यायची आहे। कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रिताः मूले तत्र सितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृताः कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तदीपा वसुन्धरा ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो अथर्वणा अङ्गे च सहिता सर्वे कलशान्दु समाश्रिताः अत्र गायत्री सावित्री शान्तिपुष्टीकरितथा आयं तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकाः गङ्गे च मुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलस्मिन् सन्निधिं कुरो। कलशाय नमः वरुणाय नमः सकलोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पाणि समर्पयामि। यानंतर आपल्याला शंख आणि घंटा यांचं पूजन करायचं आहे। ओम पांचजन्याय विद्महे पवमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात। ओम वैनतेयाय विद्महे स्वर्णवक्षाय धीमहि तन्नो गरुड प्रचोदयात। शंख घंटिकाभ्यं नमः सकलोपचारार्थी गंध पुष्पं समर्पयामि। शंखाला गंधानी फूल वाहून घ्या। सौभाग्यवतींनी हळद कुंकू व्हायचं आहे। घंटीला गंध अक्षता पुष्पही व्हायची आहेत। सौभाग्यवतींनी हळद कुंकू व्हायचं आहे। जो अखंड दिवा आपण पूजनासाठी ठेवलेला आहे त्या दिव्याची पूजा आता आपल्याला करायची आहे। हातामध्ये फूल घ्यायचे, हळद कुंकू अक्षतामध्ये ते बुडवायचं आहे आणि ते फूल आपल्याला दिव्याला अर्पण करायचं आहे। शुभं करोतु कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते। भो दीपदेव रूपस्थं कर्म साक्षी हविघ्नकृत
यावत् पूजा करिष्यामि तावत् तो सुस्थिरो भव। आता मुख्य देवाची प्राण प्रतिष्ठा करायची आहे। जर मूर्ती आपण वस्त्राने आच्छादित केलेली असेल तर ती मूर्ती गणपतीचा जयघोष करून वस्त्र काढून घ्यायचं आहे। जी आपली मातीची मूर्ती आहे, पार्थिव तत्वाची मूर्ती आहे, मृण्मय मूर्ती आहे, त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची आहे। उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पुढील मंत्र जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत हातामध्ये पाणी घेऊन ठेवा। अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्मा विष्णुरुद्र ऋषयः रुग्यजुसामानि छन्दांसि परा प्राणशक्तिर्देवता आं बीजं ह्रीं शक्तिः क्रौं कीलकम् आसां नूतन पार्थिवमूर्तीनां प्राणप्रतिष्ठापने विनियोगः। पाणी तामनामध्ये सोडून द्यायचं आहे। यानंतर प्रत्यक्ष मूर्तीची पूजा होण्यापूर्वी आपल्याला मूर्तीमध्ये प्राण स्थापन करायचे आहेत। आपल्या हृदयातले प्राण देवाच्या हृदयामध्ये प्रतिष्ठापित करायचे आहेत। त्यासाठी डावा हात आपल्या हृदयाला लावा, उजवा हात गणपतीच्या हृदयाला लावायचा आहे आणि जोपर्यंत पुढील मंत्र आणि बीज चालू आहेत तोपर्यंत आपल्याला डोळे बंद करून मनातल्या मनात श्री गणेशाय नमः किंवा ओम गं गणपतये नमः या गणपतीच्या मूल मंत्राचा जप करायचा आहे। देवाला प्रार्थना करायची आहे की आमच्या हृदयातले प्राण आम्ही तुझ्या हृदयात प्रतिष्ठापित करत आहोत, त्यासाठी तू आम्हाला आज्ञा दे। ओम आम ह्रीं क्रौं यम रम लम वम क्षम क्षम सम होम ओम क्षम सम हौं सः ह्रीं ओम आम ह्रीं क्रौं आसां मूर्तीनां प्राणायः प्राणाः ओम आम ह्रीं क्रौं यम रम लम वम क्षम क्षम सम होम ओम क्षम सम हौं सः ह्रीं ओम आम ह्रीं क्रौं आसां नूतनमूर्तीनां जीवयः स्थिताः ओम आम ह्रीं क्रौं यम रम लम वम क्षम क्षम सम होम ओम क्षम सम हौं सः ह्रीं ओम आम ह्रीं क्रौं आसान मूर्तीनां सर्वेन्द्रियाणि वांग मन त्वक चक्षु श्रोत्र जिह्वा घ्राण पाणी पाद वायुस्थाने इहैवागत्यं सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा। गर्भाधानादि पञ्चदश संस्कार सिद्ध्यर्थं पञ्चदश प्रणरावृत्तिंच करिष्ये। यानंतर आपल्याला 15 वेळेला ओम या मंत्राचा जप करायचा आहे आणि देवावरती प्रत्येक वेळेस अक्षदा वाहत राहायचे आहेत। उजव्या हाताने देवाला अक्षदा वाहा आणि गणपती मंत्राचं स्मरण करा। ओम 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 प्रतिष्ठां प्राणदा अपानदा व्यानदा वर्चोदा वरिवोदाः अन्यास्ते अस्मत्तपन्तु हेतयः पावको अस्मभ्यगो शिवो भव। मित्रांनो, प्राणप्रतिष्ठा झाल्याच्या नंतर आपल्याकडे ज्या दुर्वा आहेत त्या दुर्वाच्या दोन काड्या घेऊन त्या तुपामध्ये बुडवून या दुर्वा आता डोळ्याला गणपतीच्या लावायच्या आहेत। दोन्ही डोळ्यांना लावायच्या आहेत, हृदयाला लावायच्या आहेत।
नेत्रोन्मीलनम्। एका विड्याच्या पानावरती थोडासा मध घेऊन तो देवाच्या मुखाला लावायचा आहे। बालभोगार्थे मधुनैवेद्य निवेदनम्। ज्याप्रमाणे बाळ जन्माला आल्याच्यानंतर आपण बाळाला मधूचं मधाचं बोट साठवतो, त्याला कुठलाही दोष नसतो, त्याप्रमाणे आपल्या या पार्थिव तत्वामध्ये विश्वप्राण आणि विश्वाचा घनप्राण असणारा गणेश आता अवतरित झालेला आहे। आपल्या सर्व निर्विघ्न कार्य पार पाडण्यासाठी गणपतीला मधाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। बालभोगार्थे मधुनैवेद्य निवेदनम्। मधाचं पान थोडंसं बोट देवाला लावून खाली ठेवून द्यायचं आहे आणि हातामध्ये अक्षता घेऊन प्रत्यक्ष पूजेला आता आरंभ करायचा आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करु मे देव शुभकारेषु सर्वदा। गणपतीवरती आपल्याला अक्षता अर्पण करायचे आहेत। सिद्धिविनायकाय नमो नमः आवाहन भावी अक्षतान समर्पयामि। या पूजनामध्ये आपण पार्थिव मूर्तीच्या सोबत घरगुती जर छोटी मूर्ती घेतली असेल, आपल्या घरातली नित्य पूजेची मूर्ती घेतली असेल, तर त्या पूजेलाही एकत्र उपचार आता आपल्याला करायचे आहेत। जर आपल्याकडे ती घरगुती मूर्ती नसेल तर आपण या ठिकाणी एक सुपारी ठेवून त्या सुपारीवरतीसुद्धा स्नानादी उपचार करू शकतो। आवाहन विधी झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा हातामध्ये अक्षता घ्यायच्या आहेत, त्यासोबत दुर्वा घ्यायच्या आहेत आणि देवाच्या आसनाच्या खाली त्या दुर्वा ठेवायच्या आहेत। श्री सिद्धिविनायकाय नमः गणेशाय नमः आसनार्थे अक्षतान समर्पयामि। आपल्याकडे जर धातुमय मूर्ती असेल तर ती आपल्याला तामनामध्ये घ्यायची आहे, नसल्यास देवाच्यासाठी जी सुपारी ठेवलेली आहे ती तामनामध्ये घ्यायची आहे। सर्वप्रथम त्या सुपारीवरती किंवा धातुमय मूर्तीवरती उपचार करायचा आहे आणि त्यानंतर हा उपचार झाल्याच्या नंतर तोच उपचार फुलाने जी पार्थिव मूर्ती आणलेली आहे त्या मूर्तीला किंचित द्रव्याने उपचार करायचा आहे। श्री गणेशाय नमः श्री सिद्धिविनायकाय नमः पाद्योः पाद्यं समर्पयामि। या उपचाराने पळीपळीने देवाच्या चरणावरती आपल्याला पाणी वाहायचं आहे, पार्थिव मूर्तीवरती फुलांनी पाणी प्रोक्षण करायचं आहे। पाद्य समर्पण झाल्याच्या नंतर आपल्याला पळीमध्ये पाणी घ्या, थोडंसं हळद कुंकू त्यात टाका, दोन फुलाच्या पाकळ्या टाका आणि ते पाणी देवाच्या हातावरती आपल्याला सोडायचं आहे। पार्थिव मूर्तीला फक्त फुलांनी प्रोक्षण करायचं आहे। श्री सिद्धिविनायकाय नमः श्री गणेशाय नमः अर्घ्यं समर्पयामि। अर्घ्य स्नानाच्या नंतर देवाला आता आचमनीय जल प्रदान करायचं आहे, पिण्यासाठी पाणी द्यायचं आहे। पळीमध्ये पाणी घ्या आणि ती देवाच्या सोंडीला लावून परत तामनामध्ये सोडून द्या, असं तीन वेळेला आचमन करायला द्यायचं आहे, तीन वेळेला देवाला पाणी प्यायला द्यायचं आहे। श्री सिद्धिविनायकाय नमः श्री गणेशाय नमः आचमनीय जलम समर्पयामि। आता देवाला सर्व अंगावरती स्नान आपल्याला घालायचं आहे, पळीपळीने देवावरती पाणी चढवत राहा। पार्थिव मूर्तीवरती फक्त फुलाने किंवा दुर्वाने प्रोक्षण करायचं आहे, पाणी शिंपडायचं आहे। श्री सिद्धिविनायकाय नमः श्री गणेशाय नमः स्नानं समर्पयामि। सर्वांगे स्नानांतरेण पंचामृतम्। यानंतर देवाला पंचामृत अर्पण करायचं आहे, पळीपळीने पाच वेळेला पंचामृत कामनातील मूर्तीवर अर्पण करा आणि त्यानंतर दुर्वा किंवा फुलांनी ते पंचामृत थोडंसं देवाच्या पार्थिव मूर्तीवरती शिंपडायचं आहे। श्री सिद्धिविनायकाय नमः श्री महागणाधिपतये नमः पंचामृत स्नानं समर्पयामि। पयोदधि घृतञ्चैव मधु च शर्करायुतं पंचामृतमयानीतं स्नानार्थं प्रतिगृह्यताम्। महामंगलमूर्तये नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामि। पंचामृताच्या पाच पळ्या अर्पण झाल्याच्या नंतर देवाला चांगलं शुद्ध जल आपल्याला अर्पण करायचं आहे। मंगलमूर्तये नमो नमः श्री सिद्धिविनायकाय नमः शुद्धोदकं समर्पयामि। यानंतर देवाला गंधाचं स्नान अर्पण करायचं आहे, पळीमध्ये पाणी घेऊन थोडंसं गंध त्यामध्ये टाका आणि ते स्नान
तामनातील मूर्तीला अर्पण करा. श्री गणेशाय नमः. गंधोदकं समर्पयामि. गंधोदक स्नानांतरेन सह शुद्धोदकं वा. परत चांगलं पाणी देवाला अर्पण करायचं आहे. शुद्धोदकं समर्पयामि. एकत्रित गंध अक्षत पुष्पाणी समर्पयामि. यानंतर एक फूल हातामध्ये घेऊन ते अक्षतामध्ये हळद कुंकवामध्ये बुडवून ते देवाला अर्पण करायचं आहे. तामनातील मूर्तीलाही अर्पण करा आणि वरची ती देवाची मूर्ती आहे त्याच्याही चरणावरती एक फूल अर्पण करायचं आहे. सौभाग्यवतींनी हळद कुंकू दोन्ही ठिकाणी व्हायचं आहे. यानंतर दोन वेळेला पाणी तामनामध्ये सोडायचं आहे. श्री सिद्धिविनायकाय नमः. धूपम दीपम समर्पयामि. जो पंचामृत देवाला स्नान घातलेला आहे तो नैवेद्य देवाला अर्पण करायचा आहे. चौकोनी मंडल पाण्याचं तयार करून त्यावरती नैवेद्य ठेवायचं आहे. त्यामध्ये एक दुर्वाचं पान टाकून हातामध्ये पाणी घेऊन पंचामृताच्या बाजूने गोल पाणी फिरवायचं आहे आणि पाच वेळेला देवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामि. उत्तरापोषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालं समर्पयामि. मुखप्रक्षालं समर्पयामि. करोदवर्तनार्थे चंदनं समर्पयामि. यानंतर तामनामध्ये देवाच्या समोर तीन वेळेला पाणी सोडून द्यायचं आहे. ओम सिद्धिविनायकाय नमः. मंत्रपुष्पं समर्पयामि. देवाला अक्षदा आणि फूल व्हायचे आहेत. परत हातामध्ये पाणी घ्यायचं आहे. अनेन मलापकर्ष स्नानाख्येन कर्मांग देवता महामंगलमूर्ती प्रियतान्न मम. एक पळीभर पाणी तामनामध्ये सोडून द्या. देवाला वाहिलेलं फूल हातामध्ये घ्या. ते फूल आपल्या दोन्ही डोळ्यांना लावा. त्याचा सुगंध घ्या आणि डाव्या बाजूला विसर्जन करा. मलापकर्ष स्नान जे देवाचं पवित्र मल आहे त्याचं आकर्षण पाण्याद्वारे करण्यात आलेलं आहे आणि ते पाणीसुद्धा माझ्यासाठी खूप पवित्र आहे. या उद्देशाने त्याची ती चरणांची धूळसुद्धा माझ्यासाठी खूप उपयोगाची आहे. हा भाव मनामध्ये ठेवून देवावरती वाहिलेलं जे फूल आहे ते घेऊन आपल्याला दोन्ही डोळ्यांना लावायचं आहे आणि आपल्या डाव्या बाजूला ते निर्माल्य पात्रामध्ये विसर्जन करायचं आहे. सिद्धिविनायकाय नमः. उत्तरे निर्माल्य वंदनपूर्वक विसृज्य हस्तो प्रक्षाल्य. परत एकदा आपल्याला गणपतीला फूल अर्पण करायचं आहे. आपल्या नाकाला डोळ्यांना हात लागला आहे त्यामुळे हात धुवून टाका. स्वच्छ नॅपकिनने हात पुसून घ्या आणि परत एकदा एक अभिषेकासाठी गणपतीला फूल अर्पण करायचं आहे. दुर्वा अर्पण करायचे आहेत. सौभाग्यवतींनी पुन्हा एकदा हळद कुंकू अर्पण करायचं आहे. पुढे जोपर्यंत अथर्वशीर्ष मंत्राचं पठण चालू आहे त्या ठिकाणी प्रत्येक मंत्राच्या वेळेस देवावरती अखंड जलमिश्रित पंचामृताची धार किंवा दुधाची धार चालू ठेवायची आहे. जे पार्थिव स्वरूपातले गणेशाचे रूप आहे त्यावरती दुर्वाने किंचित किंचित पाणी आणि पंचामृत एकत्रित करून ते शिंपडत राहायचे आहे. श्री गणेशाय नमः. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं दत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं. हृतं वच्मि सत्यं वच्मि. अवत्वं माम् अवक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानूचानमवशिष्याम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवुत्तरातात् अवदक्षिणातात् अवचूर्ध्वातात् अवाधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं माङ्मयस्त्वं चिन्मयः. त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः. त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि.
सर्वं जगदं तत्त्वो जायते, सर्वं जगदं तत्त्वतिष्ठति, सर्वं जगदं तैलयमेष्यति, सर्वं जगदं तै प्रत्येति, त्वं भूणिरापो नलो नीलो नभः, त्वं चत्वारि वाक्पदानि, त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं अवस्थात्रयातीतः, त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम्, त्वं शक्तित्रयात्मकः, त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यम्, त्वं ब्रह्मा, त्वं विष्णोस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायोस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूवर्भुवस्वरोम गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तो मनुस्वरूपम् गकारो पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपम् बिन्दुरुत्तररूपम् नादसन्धानम् संहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकर्षिः निचृद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणं रदं च वरदं हस्तैर्विभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितां भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युताम् आविर्भूतं सुसृष्ट्यारो प्रकृते पुरुषात्पराम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनाम्बरः नमो रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसूताय श्रीवरदमूर्तये नमः श्रीसिद्धिविनायकाय नमः महाभिषेकस्नानं समर्पयामि स्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि मित्रांनो अभिषेक झाल्याच्या नंतर आपली जी तामनातली मूर्ती आहे ती स्वच्छ गरम पाण्याने धुवून घ्या आणि त्यानंतर ती मूर्ती देवाच्या समोर स्थापन करा श्री महागणाधिपतये नमः अभिषेकांतरेण प्रतिष्ठापनार्थे अक्षदानी समर्पयामि प्रतिष्ठाच्या प्रीत्यर्थ देवावरती पुन्हा एकदा दोन्हीही मूर्तींना अक्षता अर्पण करायचे आहेत आपल्याकडे अत्तर असल्यास एका कापसाला ते अत्तर लावून देवाच्या चरणाला देवाच्या हाताला थोडंसं अत्तर लावून घ्यायचं आहे श्री सिद्धिविनायकाय नमः श्रीमद महामंगलमूर्तये नमो नमः ओम म तैलाभ्यंगम समर्पयामि देवाच्या अभिषेकाच्या नंतर आता देवाचे पुढील उपचार आरंभ होत आहेत आपल्याकडे जर जानवं असेल तर ते देवाला घालून घ्यायचं आहे श्री सिद्धिविनायकाय नमः यज्ञोपवितमस्य यज्ञेसत्वान यज्ञोपवितं समर्पयामि यज्ञोपवितान्ते आचमनीय जलं समर्पयामि देवाला जानवं घातल्याच्या नंतर सावकाश देवाच्या समोर तीन वेळेला पाणी तामनामध्ये अर्पण करायचं आहे आपल्याकडे वस्त्रमाळा असतील तर त्या कापसाच्या वस्त्रमाळा किंवा प्रत्यक्ष वस्त्र देवाला अर्पण करायचे आहेत तर वस्त्र नसतील तर वस्त्राच्या उपचारासाठी आपण अक्षतासुद्धा देवाला अर्पण करू शकता श्री सिद्धिविनायकाय नमः श्रीमद मंगलमूर्तये नमः वस्त्रोपवस्त्रार्थे अक्षदानि समर्पयामि प्रत्यक्ष वस्त्राणि अर्पयामि यानंतर देवाच्या दोन्ही मूर्तीला गंध लावायचा आहे श्री सिद्धिविनायकाय नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामि आपण जर मूर्तीसाठी अलंकार आणले असतील तर या ठिकाणी देवांना अलंकार सावकाश घालून घ्यायचे आहेत
जर अलंकार नसतील तर त्या उपचारासाठी सुद्धा आपण अक्षता देवाला अर्पण करू शकता। श्री सिद्धिविनायकाय नमः। श्री महागणाधिपतये नमः। अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि। घरातील सौभाग्यवतींनी गणपतीच्या चरणावरती हळद आणि कुंकू अर्पण करायचं आहे। श्री महागणाधिपतये नमः। श्री सिद्धिविनायकाय नमः। सकल सौभाग्य द्रव्यं समर्पयामि। शेंदूर देवाला थोडासा कपाळी लावून घ्यायचा आहे। श्री सिद्धिविनायकाय नमः। श्री गणेशाय नमः। ओम मा सिंदूरं समर्पयामि। गणपतीला अबीर गुलाल अर्पण करायचा आहे। श्री गणेशाय नमः। श्री सिद्धिविनायकाय नमः। अबीर गुलालादि चूर्णाने नाना परिमल द्रव्याने समर्पयामि। यानंतर देवाला दुर्वा अर्पण करायचा आहे। श्री महागणाधिपतये नमः। दुर्वांकुरपत्राणि समर्पयामि। देवाला नानाविध फुले अर्पण करायची आहेत। श्री महागणाधिपतये नमः। श्री सिद्धिविनायकाय नमः। नानाविध पुष्पाणि समर्पयामि। देवाला हार अर्पण करायचा आहे। कंठी आणली असल्यास कंठी आपण देवाला घालून घ्यायची आहे। श्रीमद महामंगलमूर्तये नमः। ऋतुकालोद्भवत पुष्पाणि पुष्पांते पुष्पमालिकां अर्पयामि। फुले आणि हार घातल्याच्या नंतर देवाची अंगपूजा आपल्याला करायची आहे। या अंगपूजेमध्ये देवाची जी विविध अंग आहेत, शरीराचे भाग आहेत, त्यावरती क्रमाक्रमाने आपल्याला पुष्प आणि अक्षता अर्पण करायचे आहेत। फुलांच्या पाकळ्या आणि अक्षता एकत्र करून ते द्रव्य देवावरती अर्पण करत राहायचं आहे। किंवा गंधाची वाटी घेऊन आपण गंधाने सुद्धा देवाची अंगपूजा करू शकतो। श्री गणेश्वराय नमः। पादो पूजयामि। ओम श्री विघ्नराजाय नमः। जानुनी पूजयामि। ओम अखवाहनाय नमः। उरु पूजयामि। ओम हेरंबाय नमः। कटिं पूजयामि। ओम लंबोदराय नमः। उदरं पूजयामि। ओम गौरीसुताय नमः। स्तनौ पूजयामि। ओम गणनायकाय नमः। हृदयं पूजयामि। ओम स्थूलकर्णाय नमः। कंठं पूजयामि। ओम स्कंदाग्रजाय नमः। स्कंदौ पूजयामि। ओम पाशहस्ताय नमः। हस्तौ पूजयामि। ओम गजवक्त्राय नमः। वक्त्रं पूजयामि। ओम विघ्नहर्त्रे नमः। ललाटं पूजयामि। ओम सर्वेश्वराय नमः। क्षीरं पूजयामि। ओम गणाधिपाय नमः। सर्वांगं पूजयामि। यानंतर आपण जर पत्री आणली असतील तर ही पत्रींची पूजा देवाला करायची आहे। प्रत्येक नावाने वेगवेगळी पत्री देवाला अर्पण करायची आहे। जर ती पत्री उपलब्ध नसतील तर त्या प्रत्येक वेळी आपण त्या पत्रीचं नाव घेऊन दुर्वा देवाला अर्पण करू शकतो। ओम सुमुखाय नमः। मालती पत्रं समर्पयामि। मधुमालतीची पानं देवाला अर्पण करायची आहेत। ओम गणाधिपाय नमः। बिल्वपत्रं समर्पयामि। देवाला बेलाची पानं अर्पण करायची आहेत। ओम गजाननाय नमः। दुर्वापुत्रं समर्पयामि। देवाला दुर्वा वाहायचे आहेत। ओम लंबोदराय नमः। बदरीपत्रं समर्पयामि। देवाला बोरीची पानं अर्पण करायची आहेत। ओम हरसुनवे नमः। धत्तुरपत्रं समर्पयामि। देवाला धोत्र्याची पानं अर्पण करायची आहेत। ओम गजकर्णकाय नमः। तुलसीपत्रं समर्पयामि। इतर वेळी गणपतीला तुळशी अर्पण करत नाहीत, परंतु या 21 पानामध्ये तुळशीचं सुद्धा महत्त्व आहे। देवाला तुळशीची पत्रं अर्पण करायची आहेत। ओम वक्रतुंडाय नमः। शमीपत्रं समर्पयामि। गणपतीला अत्यंत प्रिय दुर्वाप्रमाणे शमी आहेत, या शमीची पानं गणपतीला अर्पण करा। ओम गृहाग्रजाय नमः। आपामार्गपत्रं समर्पयामि। देवाला आघाड्याची पानं अर्पण करायची आहेत। ओम एकदंताय नमः। बृहतीपत्रं समर्पयामि। देवाला डोरलीची पानं अर्पण करायची आहेत। ओम विकटाय नमः। करवीरपत्रं समर्पयामि। देवाला कन्हेरीची पानं अर्पण करायची आहेत। ओम कपिलाय नमः।
अर्कपत्रम समर्पयामि। देवाला रुईची पान अर्पण करायची आहेत। ओम गजदंताय नमः, अर्जुन पत्रम समर्पयामि। देवाला अर्जुन सादड्याची पान अर्पण करायची आहेत। ओम विघ्नराजाय नमः, विष्णु क्रांता पत्रम समर्पयामि। देवाला विष्णु क्रांताची पान अर्पण करायची आहेत। ओम बटवे नमः, दाळिंब पत्रम समर्पयामि। देवाला दाळिंबीची पान अर्पण करायची आहेत। ओम सुराग्रजाय नमः, देवदारू पत्रम समर्पयामि। देवाला देवदार वृक्षाची पान अर्पण करायची आहेत। ओम भालचंद्राय नमः, मरुपत्रम समर्पयामि। देवाला मारवा अर्पण करायचा आहे। ओम हेरंबाय नमः, अश्वत्थपत्रम समर्पयामि। देवाला पिंपळाची पान अर्पण करायची आहेत। ओम चतुर्भुजाय नमः, जातीपत्रम समर्पयामि। देवाला जाईची पान अर्पण करायची आहेत। ओम विनायकाय नमः, केतकी पत्रम समर्पयामि। देवाला केवड्याची पान अर्पण करायची आहेत। ओम सर्वेश्वराय नमः, अगस्ती पत्रम समर्पयामि। देवाला अगस्त्याची पान अर्पण करायची आहेत। याप्रमाणे आपली पत्री पूजा संपन्न होते। यानंतर देवाला शुद्ध आणि सात्विक धूप अर्पण करायचं आहे। आपण उदबत्ती असेल किंवा धूप असेल तो प्रज्वलित करून देवाला अर्पण करायचा आहे। श्री सिद्धिविनायकाय नमः, श्री गणाधिपतये नमः, धूपं समर्पयामि। देवाला उदबत्ती ओवाळायची आहे आणि जागेवरती ठेवायची आहे। शुद्ध आणि साजूक तुपाचा दिवा देवाला ओवाळायचा आहे। ओम श्री सिद्धिविनायकाय नमः, श्री गणाधिपाय नमः, दीपं प्रदर्शयामि। यानंतर देवाला नैवेद्य अर्पण करायचा आहे। जे जे उपलब्ध नैवेद्य असतील त्यामध्ये मुख्य आहार देवाचा नैवेद्य मोदक असल्याकारणानं मोदक अर्पण करायचा आहे। नैवेद्य अर्पण करण्याचा विधी मी यापूर्वीही आपणाला संपूर्ण एक वेगळा व्हिडिओ बनवून सांगितलेला आहे। तो जरूर पूजनाच्या पूर्वी आपण पाहून घ्यावा आणि त्याप्रमाणे नैवेद्य आपण अर्पण करावा। वेळ जास्त लागू नये म्हणून याविषयी जास्त न बोलता चौकोनी मंडल तयार करून त्यावरती नैवेद्य पात्र ठेवावं, त्यावरती दुर्वापत्र झाकण ठेवावेत आणि जो पण नैवेद्य आपण देवाला अर्पण करत आहोत त्या नैवेद्याच्या बाजूनी गोल पाणी फिरवून पाचवेला देवाला सुगंध अर्पण करायचा आहे। ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे नमः, नैवेद्यम समर्पयामि। एक पळीभर पाणी देवाच्या समोर तामनामध्ये हातावरती घेऊन सोडून द्या आणि पुन्हा एकदा देवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे। मद्यपानीयम समर्पयामि, पुनर्नैवेद्य निवेदनम व। ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे नमः, नैवेद्यम समर्पयामि। देवाला हात धुण्यासाठी आपल्याला पाणी द्यायचं आहे। देवाला उत्तर आपोषणम करायला द्यायचं आहे। गणाधिपतये नमः, श्री सिद्धिविनायकाय नमः, उत्तरापोषणम समर्पयामि, हस्तप्रक्षालम समर्पयामि। देवाला मुख धुण्यासाठी पाणी देत आहोत असा भाव करून तामनामध्ये पाणी सोडायचं आहे। मुख प्रक्षालम समर्पयामि। देवाला करोदवर्तनार्थे हाताला नैवेद्याचा सुगंध लागलेला आहे त्यासाठी चंदन अर्पण करायचं आहे। एक फूल चंदनामध्ये घ्या आणि ते फूल देवाच्या हातावरती ठेवा किंवा समोर विडा असेल त्या विड्यावरती ठेवा। करोदवर्तनार्थे शुद्ध चंदनम समर्पयामि। यानंतर देवाला आपण जी पाच विडे ठेवलेले आहेत त्या विड्यावरती पाणी सोडायचं आहे। मुखवासार्थे विडा पुगी फल तांबुलानि समर्पयामि, सुवर्ण निष्क्रिय द्रव्य दक्षिणां समर्पयामि। जे सुट्टे पैसे आपण देवापुढे ठेवलेले आहेत त्यावरती पाणी सोडायचं आहे। महादक्षिणां अर्पयामि, जे श्रीफळ आपण ठेवलेलं आहे त्या श्रीफळावरती पाणी अर्पण करायचं आहे। पळीपळीने पाणी व्हायचं आहे। श्री सिद्धिविनायकाय नमः, श्री गणाधिपतये नमः, फलार्थे नारिकेलफलं समर्पयामि।
देवापुढे ठेवलेली इतर फळं आहेत ती फळंही देवाला अर्पण करायची आहेत, त्यावरतीही पाणी सोडायचं आहे. ओम श्री गणेशाय नमः, श्री सिद्धिविनायकाय नमः, ऋतुकालोद्भवतु फलानि समर्पयामि. अथ कर्पूर मंगल आरार्तिक्य दीपकम. यानंतर देवाला आपण दिवा लावून पंचारती उपलब्ध असेल पंचारती, एक आरती उपलब्ध असेल एक आरती, कापूर आरती करून देवाची आरती करायची आहे. आरती झाल्याच्या नंतर देवाला मंत्रपुष्पांजली अर्पण करायची आहे. यदेन यज्ञमयजन्त देवा स्थानि धर्माणि प्रथमान्यासन् एह नागम् महिमानः सजन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवा. ॐ राजाधिराजाय प्रसय्य साहिबे नमो वयम् वै श्रवणाय कुर्महे समे कामाय काम कामाय मह्यम् कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. महाराज्यमाधिपत्यमयम् समन्दपर्यार्वभौमः सार्वा युषान्तादा पराधात पृथिव्यै समुद्रपर्यन्ताय एकराडिति तदप्येष श्लोको भिगितो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसङ्गृहे आवीक्षितस्य कामप्रिये विश्वे देवा सभासद इति. ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. स्वतः भवती प्रदक्षिणा करायची आहे. यानि कानि च पापानि जन्मान्तरीकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणां पदे पदे श्रीसिद्धिविनायकाय नमः प्रदक्षिणां समर्पयामि. प्रदक्षिणा झाल्याच्या नंतर देवाला क्षमा याचना करावी आणि साष्टांग नमस्कार करावा. आवाहनं न जानामि तवार्चनं पूजाञ्च न जानामि क्षम्यतां परमेश्वर मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगताः सुखसम्पत्ति पुण्योऽहं तव दर्शनात् आपराधसहस्राणि क्रियन्ते हरनिशं मया दासोऽहम् इति मां मत्वा क्षम्यतां परमेश्वर क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर. यानंतर साष्टांग नमस्कार झाल्याच्या नंतर हातामध्ये एक पळी घ्या, त्यामध्ये सुपारी ठेवा, सुट्टे पैसे ठेवा किंवा जलपात्र घेऊन त्यामध्ये एक फळ ठेवू शकता. याला विशेष अर्घ्य असं म्हटलं जातं. हे अर्घ्यपात्र तयार करायचं आहे, दोन्ही हातामध्ये घ्यायचं आहे आणि पुढील मंत्र होईपर्यंत देवाची प्रार्थना करायची आहे. या अर्घ्यपात्रामध्येच देवाला आपण आपल्याला जे नवस बोलायचं आहे, जो संकल्प बोलायचा आहे, देवासाठी जर आपल्याला गाऱ्हाणं घालायचं असेल तर हेच संस्कृतमधील गाऱ्हाणं आहे, हे आपण प्रेमाने देवाला अर्घ्यपात्रामध्ये अर्पण करायचं आहे. मनामध्ये देवाला ज्या काही इच्छा आहेत त्या बोलत अर्घ्यपात्र हातामध्ये घेऊन ठेवायचं आहे. रक्ष रक्ष गणाध्यक्ष रक्ष त्रैलोक्य रक्षक भक्तानं अभयंकर्ता त्राता भव भवार्णवात् द्वैमातुर कृपा सिंधो षाणमातुर अग्रज प्रभो वरदत्तं वरं देहि वांछितं वांछितार्थतो. बोलायचं आहे अनेन सफल अर्घ्य प्रदानेन फलद अस्तु वरद अस्तु सुखद अस्तु सदा मम गणेशाय सांगाय सहपरिवाराय विशेष
अर्घ्यम हे आता अर्घ्यपात्र आपण जर जोडीने उभे असू तर आपल्या धर्मपत्नीच्या कपाळी लावा, नंतर स्वतःच्या कपाळी लावा आणि त्यानंतर हे अर्घ्यपात्र तामनामध्ये देवाच्या समोर सोडायचं आहे आणि सोडताना समर्पयामी अशी देवाची प्रार्थना करायची आहे. अथ विशेष अर्घ्यम समर्पयामी यानंतर देवाची आपल्याला प्रार्थना करायची आहे. सुकले मुकले शब्द मुलांचे गोड सजननी जे भालिश लीला बघुनी त्यांच्या मनी हर्ष वाटे अजान मिले करू तुझ पुढे जननीचे नाते तव सेवेचा ओढा देवा असो मातृमाते होईल तैसी करीतो सेवा गोड करून घ्यावी आत्मपदाची जोड मोरया निज भक्ता द्यावी मोरया निज दासा द्यावी मोरया निज सुता द्यावी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. मित्रांनो या ठिकाणी आता आपली पूजा संपन्न झालेली आहे. आपण सर्व उपस्थित मंडळींना तीर्थप्रसाद द्यायचा आहे आणि सकाळ संध्याकाळ देवाला नैवेद्य अर्पण करून देवाची आरती आपल्याला करायची आहे. यानंतर उत्तर पूजेचा व्हिडिओसुद्धा आपणाला याच चॅनलवरती उपलब्ध होईल. हा व्हिडिओ मुद्दाम मी वेगळा बनवत आहे कारण उत्तर पूजा आणि स्थापना पूजा एकत्र व्हिडिओमध्ये न बनवता वेगवेगळ्या बनवल्या तर ते आपणालाही सुलभ जाईल. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या मित्रांसमवेत गणपती पूजनाचा हा पवित्र व्हिडिओ जरूर आपण सर्व मित्रांच्या आणि ग्रुपमध्ये व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा याची लिंक शेअर करा आणि महाजन गुरुजी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. भगवान गणपती बाप्पा आपणावरती अशीच कृपा प्रदान करो आणि अशा पवित्र पूजन करण्याचा संकल्प मनामध्ये करून त्या पवित्र पूजा आपल्या हातातून घडो या एका कामनेसह मी महाजन गुरुजी आता आपली आज्ञा घेतो. हरिओम आणि नमस्कार.